म्हणजे कसं कुठलीही डिग्री जर बदल करायचं म्हटलं कुठलाही ग्रामरचा भाग असो आपल्याला जर दुसऱ्या भागात बदल करायचा असेल किंवा सूचनेनुसार बदल करायचा असेल तर अगोदर ते ओळखता येणं गरजेचं आहे आणि जर ओळखता आलं तर आपण इझी पद्धतीने काय करू शकतो बदल करू शकतो पण ओळखताच नाही आलं तर जसं की इथं आता पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री सुपरलेटिव्ह डिग्री या तिन्ही डिग्र्यांचं एक थोडक्यात मानाने काय केलेलं आहे ओळखण्यासाठी जर समजा पॉझिटिव्ह डिग्री असेल तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या अगोदर ॲज आणि विशेषणानंतर ॲज असतं तसंच कधी कधी विशेषणाच्या अगोदर सो आणि विशेषणानंतर ॲज हा प्रत्यय असतोच तसं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाच्या अगोदर कधी कधी मोर हा शब्द लागलेला असतो तर कधी कधी लेस हा शब्द लागलेला असतो जर हे दोन्ही शब्द नसतील तर त्या विशेषणाला ईआर हा प्रत्यय लागलेला असतो आणि नंतर दॅन हा शब्द असतो हे ओळखण्यासाठी दिलेले त्यांचं काय क्लिव आहे मग तसंच सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय की द मोस्ट कधी कधी दिलेलं असतं किंवा जर मोस्ट नसेल तर ईएसटी हा प्रत्यय त्या शब्दाला लागलेला असतो म्हणजेच विशेषणाचं तिसरं रूप या ठिकाणी असतं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं दुसरं रूप असतं आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं पहिलं रूप असतं म्हणजे उदाहरणार्थ आपण बघू जर समजा इथं क्लेवर असेल हे विशेषणाचं पहिलं रूप आहे क्लेवर म्हणजे हुशार मग इथं त्याच्यानंतर त्याचं दुसरं रूप त्यालाच प्रत्यय ई आर लागला जातो म्हणजेच काय होतं क्लेवरर होतं म्हणजे थोडा हुशार जास्त हुशार आणि तिसरं रूप म्हटलं तर त्याला काय लागलं जातं ई एस टी लागलं जातं म्हणजेच काय होतं क्लेवरेस्ट म्हणजे जास्तीत जास्त हुशार म्हणजे थोड्या प्रमाणात स्थिर भाव इथे दाखवला जातो त्याच्यापेक्षा जास्त थोडं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दाखवलं जातं आणि कंपॅरेटिव्ह पेक्षा म्हणजे सुपरलेटिव्ह मध्ये अधिक जास्त दाखवलं जातं म्हणजे त्याच्या एवढं दुसरं काहीही नाही हे त्यामध्ये दाखवलं जातं आता यांची आदला बदल जर करायची असेल पॉझिटिव्ह डिग्रीची कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होते कंपॅरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होते पण यात दोन प्रकारच्या तुलना मांडल्या जातात एका व्यक्तीसोबत आणि अनेक व्यक्तीसोबत म्हणजे ह्या तुलनेनुसार त्या डिग्रीचं रूपांतर होतं म्हणजे जर एका व्यक्तीची तुलना एका सोबत असेल एकाची तुलना जर एका सोबत असेल असेल तर फक्त आणि फक्त पिढीतून सीडी आणि सीडीतून पिढी एवढं होऊ शकत एकाची तुलना असली तर काय म्हटलं मी एकाची तुलना जर असेल एका व्यक्तीसोबत केलेली असेल एका वस्तूसोबत केली असेल कुणाचीही एकाची तुलना एका सोबत वस्तू आली व्यक्ती आली व्यक्ती कुणी आलं त्या मग पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्री होतं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह होतं पण जर एका व्यक्तीची तुलना अनेकासोबत दाखवलेली असेल तर त्यावेळेस त्याचं सुपरलेटिव्ह मध्ये रूपांतर होतं म्हणजे सुपरलेटिव्ह आली तर ह्या तिन्ही डिग्र्यांमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं म्हणजे ह्या वाक्यामध्ये जर समजा पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात पिढीची सुरुवात नो अदर किंवा व्हेरी फ्यू ने झालेली असेल तर याचे तिन्ही डिग्र्या रूपांतर होत पण जर पिढी मध्ये एखाद्या नामाने सुरुवात झाली असेल तर त्याचं रूपांतर फक्त आणि फक्त सीडी मध्ये होत एसडीत होत नाही आणि जर समजा ही पिढी नो अदर असेल व्हेरी फ्यू असेल तर याचं काय काय होऊ शकतं म्हणलं पिढी सीडी आणि एसडी तिन्हीत होतं पण याचं कशात होतं सीडी होत म्हणजे एकमेकाची तुलना एकमेकासोबत करत फक्त त्या डिग्रीतला भाव कुणासोबत कशा प्रकारची तुलना केलेली आहे याच्यावरून आपण दर्शवू शकतो उदाहरणात एक बघू आता उदाहरण आपण ओळखण्यासाठी बरोबर आहे महेश हीज ॲज क्लेवर
as Mohan. इथे कोणाकोणाची तुलना केलेली आहे? महेशची तुलना मोहनशी केलेली आहे. म्हणजे इथे को काय आलेले आहे? प्रत्यय विशेषणाच्या अगोदर as as या ठिकाणी आलेले आहे आणि विशेषणाचं पहिलं रूप आहे. दोन व्यक्तीची तुलना केलेली आहे. म्हणजे समजून घ्या की दोन व्यक्तीची तुलना आहे म्हणजे इथे कोणती डिग्री होऊ शकते? फक्त कंपॅरेटिव्ह डिग्री होऊ शकते, सुपरलेटिव्ह होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण महेशची तुलना मोहनशी केलेली आहे आणि बाकीची तुलना केलेली नाही. इथे ऍज ऍज आहे म्हणून ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. आता कंपॅरेटिव्ह करत असताना त्याचे काही नियम आहेत. कंपॅरेटिव्ह करत असताना पहिला नियम आहे की त्या वाक्यातील नामाची अदला बदली करावी लागते. काय करावी लागते? नामाची अदला बदली म्हणजे सुरुवातीचं नाव शेवटी ठेवायचं, शेवटचं नाव सुरुवातीला घ्यायचं. म्हणजे सुरुवातीचं नाव आपण जर शेवटी टाकलं आणि शेवटचं नाव पहिल्यांदा घेऊ. आता शेवटचं नाव काय? मोहन. आता मोहन आहे, इज नाही, एकवचनी असल्यामुळे ते इज येणारच. ओके, आता जर समजा वर दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीतलं होकारार्थी असेल, म्हणजे इथं नॉट नसेल, नकार दिलेला नसेल, तर उत्तरामध्ये आपल्याला ते वाक्य नकारार्थी करावं लागतं. काय करावं लागतं? नकारार्थी करावं लागतं. आणि त्यामुळं इथं काय घेतलेलं आहे? नॉट घेतलेलं आहे. मोहन इज नॉट. आता याला विशेषणाला काय लावायचं सांगितलेलं आहे? काय लावायचं सांगितले? क्लेवर, म्हणजेच ई आर लावायचं सांगितलेलं आहे. क्लेवर आर. नंतर काय घ्यायचंय? दॅन घ्यायचं विशेषणानंतर. दॅन आणि उरलेलं शेवटचं नाव सुरुवातीचं नाव शेवटी घ्यायचंय. महेश. म्हणजे काय होईल? पहिलं नाम काय केलेलं आहे? महेश इज ॲज क्लेवर ॲज मोहन. म्हणजे ह्याच्यात सारखेपणाची तुलना झालेली आहे. दोघही कसे आहेत? तेवढेच हुशार आहेत. एकापेक्षा दुसरा कुठेही हुशार नाही, म्हणजे सारखेपणा. पण उत्तरामध्ये कंपॅरेटिव्ह केल्यामुळं त्यांचं काय झालेलं आहे? तरभाव, म्हणजे थोडा बदल झालेला आहे. तुम्ही जर थोडं जास्त माहिती, म्हणजे मोहन इज नॉट क्लेवर दॅन महेश, म्हणजेच काय झालेलं आहे? मोहन महेशपेक्षा हुशार नाही, म्हणजेच काय? तेवढाच हुशार आहे. पण बदल काय झालेला आहे? आपण वाक्याचा बदल त्या अर्थानुसार, अर्थ इथं बदलत नाही, सारखाच राहतो. कंपॅरेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, फक्त वाक्याची रचना ही काय वेगळ्या प्रकारची दिलेली आहे.